आपल्या डोळ्यासमोर अजून बरेच उद्योग आणायचे असतील, तर ही कल्पना आपल्या तालुक्यातल्या जनतेला, पण तालुक्याच्या बाहेरचे उन्मेष पाटलांनी की माझा केळीचा बाग कापलेला आणि त्यांची की माझी की वैयक्तिक दुश्मणी, प्रश्न फक्त असा आहे की त्यांनी चळवळ नाचवण्याचा प्रयत्न केला, त्यातनं त्यांच्या मनात असलेली भीती की कोणीतरी काम करत आहे ही व्यक्ती मोठी होईल ही आपल्या समोर आली. मग आता या जळगाव लोकसभा मतदारसंघात जे मतदार आहेत त्यांना मला आवाहन करायचं आहे की तुम्ही मतदान करण्याच्या आधी 40 गावातल्या 4 मित्रांना फोन करा की उमेश पाटलांना मतदान करायचं किंवा नाही करायचं. तुम्हाला 3 लोक निश्चितपणे नाही सांगतील की यांना मतदान करू नका. माझा विश्वास आहे की 40 गाव तालुक्यात उमेश पाटील 50,000 मतांनी मागे राहतील. आणि खरं म्हणजे ही भूमिका ही पत्रकार परिषद मला अजिबात घ्यायची नव्हती. पाहुण्यांनी जे लिहिलं होतं की तटस्थ राहण्याची भूमिका होती, पाहुणे 100% तटस्थच राहायचं होतं, पण माझ्या फोटोचा गैरवापर केला गेला जो होणार होता मला त्या दिवशीच कळलं, पण मी शांत राहिलो 4-5 दिवस. आणि म्हणून आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणं भाग पडलं. तर आता असं आहे की काँग्रेसने पंडित नेहरू, सरदार पटेल, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी खूप मोठ्या उंचीचे नेते या देशाला दिलेत, तसेच भाजपने दिलेत. गडकरींसारखी व्यक्ती पूर्ण देशात कामं चालू आहेत, तसेच राष्ट्रवादीने दिले पवार साहेबांसारखे, आरारावांसारखे. त्यामुळे माझं एक ठाम मत आहे की चांगली माणसं ज्यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन आहे ही सगळ्या पक्षात आहे. मी कुठल्याच पक्षाला अस्पृश्य समजत नाही. काम करणारी माणसं ही सगळ्या पक्षात आहे आणि भ्रष्टाचारी माणसंही सगळ्या पक्षात आहे. आता उन्मेष पाटील ज्या पक्षात काम करतात त्या पक्षाच्या श्रेष्ठींना हा भ्रष्टाचारी आहे हे कळण्याचं कारण नाही. मांजर जरी डोळे लावून दूध पितं तरी ते त्याला वाटतं कोणाला बघत नाही, पण वरती दिल्लीला मुंबईला माहीत नसेल. पण आपल्या ग्रामस्थांना, 40 गावच्या ग्रामस्थांना, भूमिपुत्रांना याची कल्पना आहे की ही व्यक्ती काय आहे. मग मला असं म्हणायचं आहे की आपण पक्ष बघून मतदान करणार का व्यक्ती बघून मतदान करणार? तर वैयक्तिक माझं मत असं आहे की आपण व्यक्ती बघून मतदान केलं पाहिजे आणि ते उमेश पाटलांना करू नये. आणि ही भूमिका जाहीर करण्यासाठी जो एक सोशल मीडियाच्या माध्यमातून, ज्यामध्ये या टोळीचा खूप हातखंडा आहे सोशल मीडिया वापरण्याचा, तर त्यामुळे ही भूमिका मला जाहीर करणं भाग पडलं की अशा व्यक्तीला निवडून देऊन आपण आपलं नुकसान करून घेऊ. तरी जनता जनार्दन हुशार आहे, योग्य ते निर्णय घेतील. माझी भूमिका मी स्पष्टपणे मांडली आहे. याच्यानंतर